सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वाघोली इथे JSPM संकुलामधील भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, इम्पिरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, चरक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं 7 दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचं आयोजन आंबेगाव तालुक्यातील साकोरे इथे करण्यात आलं होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वाघोली येथील JSPM संकुलामधील भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, इम्पिरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, चरक कॉलेज ऑफ फार्मसी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानानं 7 दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचं आयोजन आंबेगाव तालुक्यातील साकोरे या गावामध्ये करण्यात आलं होतं. यावेळी सरपंच मीराबाई बिरकड, उपसरपंच विजय मोडवे, माजी सरपंच अशोक मोडवे, विनोद मोडवे, राजेंद्र गाडे, सुजाताताई डोके, गणेश गाडे, जगन्नाथ गाडे, संकुलाचे संचालक डॉक्टर व्ही बुगडे, डॉक्टर विवेक कायंदे, डॉक्टर SN पाटील, प्राचार्य डॉक्टर TK नागराज, डॉक्टर RS देशपांडे, डॉक्टर सागर वानखेडे, प्राध्यापक प्रमोद ढमढेरे, प्राध्यापक तुषार फडतरे, प्राध्यापक तुषार काफरे, रासेयोचे माजी प्रमुख मनोज मोरे पाटील आणि ग्रामस्थ या ठिकाणी हजर होते. या शिबिरामध्ये 100 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. रासेयोच्या माध्यमामधनं गावामधील सर्व मंदिर परिसर, अंतर्गत रस्ते, नाले, सफाई, जिल्हा परिषद शाळा, स्वच्छता, तसेच पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी सराव करण्यासाठी गावामधील तरुणांना 400 मीटर धावपट्टी तयार करण्यात आली आहे. पुरातन काळामधील गावाचा महादेव मंदिराशेजारील घोड नदी घाट स्वच्छ करण्यात आलाय. उन्नत भारत अंतर्गत ग्राम सर्वेक्षण, आरोग्य शिबिर, चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध चर्चासत्रांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आल्याचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक नितीन शिवले यांनी सांगितलंय. यावेळी आयोजित व्याख्यानमालेत गणेश फरताळे यांनी शिवाजी महाराज आणि आजचा समाज, संदेश वायाळ यांनी सहज योगाचे जीवनामधील महत्त्व, सोनाली भंडलकर यांनी ब्लड स्टेम सेल डोनेशन, पांडुरंग राजगुरु यांचे दैनंदिन जीवनामधील योगाचं महत्त्व, चांगदेव आंग्रे यांचं समाज प्रबोधनपर कीर्तन, उदय ब्राह्मणे यांचे चला शोध घेऊ या महापुरुषांच्या आदर्शाचा या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आलंय. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचं आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रवीण लोहटे, गणेश नागरगोजे, नितीन शिवले, प्रीतम बोर आणि जयश्री मोहडीकर यांनी केलं. नमस्कार, आज आम्ही साकोरे या गावी 25 तारखेला आलेलो आहे. आम्ही जैवन शिक्षण प्रसारक मंडळाचे JSPM कॉलेजच्या भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इथून राष्ट्रीय सेवा योजनेचं A98 हे युनिट घेऊन आलेलो आहोत. आज आमचा शिबिरातला हा 5वा दिवस आहे. 5व्या दिवशी आम्ही सरपंचांच्या विनंतीनुसार त्यांच्या गावातील साकोरे गावातील काही मुलं जे आर्मी भरतीसाठी प्रयत्न करत आहेत, पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी एक 400 मीटरचा ट्रॅक ह्या पठारावरती तयार करत आहोत. तुम्ही पाहत असाल आमचे स्वयंसेवक आता या ठिकाणी कशाप्रकारे ट्रॅक बनवला आहे. त्यांनी इथले हे जे सर्व दगड आहेत ट्रॅकवरचे ते सर्व काढून व्यवस्थित ट्रॅकच्या प्रत्येक दोन्ही साईडनी लावलेले आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून श्रमदानाला सुरुवात झालेली आहे. आता जवळजवळ 11:30 वाजले. 11:30 वाजेपर्यंत हा 400 मीटरचा पूर्ण ट्रॅक आमच्या तिन्ही कॉलेजच्या वतीने, जसं की CCOPR, आयकोर आणि BSIOTR येथील 100 स्वयंसेवकाच्या मदतीने आम्ही पूर्ण करतो. तुम्ही पाहत असाल तिकडे आयकोरचे काही विद्यार्थी त्या साईडला ट्रॅक बनवत आहेत. असं 400 मीटरचं पूर्ण ट्रॅक आम्ही येथील युवकांसाठी बनवलेला आहे. नमस्कार, मी लोटे दत्तात्रय, इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असून गोरगरिबांच्या मुलांना इंडियन आर्मीमध्ये भरती होण्यासाठी मी ट्रेनिंग देत आहे. आणि या ट्रेनिंगसाठी जे महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ग्राउंडसाठी खूप लांब जावं लागायचं. JSPMSच्या विद्यार्थ्यांचा जो NSSचा कॅम्प आलेला आहे त्यांनी आम्हाला हा ट्रॅक बनवण्यासाठी मदत केली असून त्यांच्या माध्यमातून आम्ही हा ट्रॅक बनवलेला आहे. हा इंडियन आर्मीमध्ये जाण्यासाठी फक्त रनिंग आणि 10 पुलअप्स याची फार महत्त्वाची कामगिरी असते. दोनच इव्हेंट असतात आणि या इव्हेंटला पार झाल्याशिवाय इंडियन आर्मीचे मेडिकल, लेखी यामध्ये जाता येत नाही. म्हणजे
इंडियन आर्मीमध्ये भरती होण्यासाठी जी पहिली पायरी असते ती म्हणजे रनिंग, आणि या रनिंगसाठी जो ट्रॅक लागतो हा NSSच्या मुलांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.